सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघातील ज्या लढती आहेत त्या अत्यंत लक्षवेधी ठरत आहेत. माझ्यासोबत आहेत काँग्रेसचे कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघातील कार्यकर्ते इथे आहेत. आपण बघू शकता की अशा प्रकारे हे कार्यकर्ते आहेत ते घरोघरी जाऊन प्रचार करत आहेत. या ठिकाणी कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघातून काँग्रेसतर्फे स्वरूपा विखाळे यांना काँग्रेसने तिकीट दिलेले आहे आणि त्या पंचायत समितीमध्ये गेले 5 वर्ष होत्या. त्यांनी 5 वर्ष यशस्वी कारकिर्द सांभाळलेली आहे. त्यानंतर त्यांना इथे तिकीट मिळालेले आहे जिल्हा परिषदेसाठी. माझ्यासोबत जिल्हा परिषदच्या काँग्रेसच्या उमेदवार आहेत स्वरूपा विखाळे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. मला सांगा मॅडम, कशा प्रकारचा एकूणच प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? आता गेले काही दिवस तुम्ही प्रचार करताय. माझ्या 5 वर्षाच्या कालावधीत जे मी काम केले पंचायत समिती सदस्य असताना किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामपंचायत सदस्यांच्या माध्यमातून जी आम्ही कामे केलेली आहे कलमठ गावासाठी ती एकदम पूर्णपणे आम्ही पूर्णत्वास नेलेली आहे. त्यामुळे इथल्या जनतेचा कुठल्याही प्रकारचा आमच्यावर रोष नाही, राग नाही. त्यामुळे ते आज सगळे माझ्याबरोबर प्रचारासाठी उतरलेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे जिल्हा परिषदेचे तिकीट मिळाल्यापासून सगळ्यांनी मला म्हणजे सुरुवातीलाच होकार दिलेला आहे की तुम्हीच उमेदवारी ही घेणे आवश्यक आहे आणि तुमचा विजय हा 100% आहे. नुसता विजय नसून मला लीडने आणण्याचं त्यांनी आश्वासन दिलेले आहे. माझी पूर्वीची केलेली कामाची पद्धत आणि आता पुढे करणार आहे ती कामं हे सगळं लक्षात ठेवून सगळ्यांनी मला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिलेला आहे. काय नेमकी आता प्रलंबित काम आहेत जी तुम्ही पुढच्या 5 वर्षात करण्याचा तुमचा उद्देश आहे? प्रलंबित बघायला लागली तर तशी काहीच कामं शिल्लक राहिली नाहीत. रस्त्यांची म्हणा, काही लाईट स्ट्रेट लाईटची म्हणा, किंवा आज गटारांच्या बाबतीत म्हणा, शाळा नूतनीकरण म्हणा, किंवा डम्पिंग म्हणजे कचऱ्यासाठी सगळी व्यवस्था मी केलेली आहे. आमची ग्रामपंचायत न्यू केलेली आहे मी. त्यामुळे आता जी किरकोळ कामे राहिलेली आहेत ती करण्यात आम्ही 100% यशस्वी ठरू जी काही जनतेची असतील ती. या भागाचे नितेश राणे या आमदार आहेत, त्यांच्या माध्यमातून तुम्ही गेल्या 5 वर्षात कशा पद्धतीने विकास कामं केलेली आहेत? नितेश राणेंच्या ज्यावेळी आम्हाला ही निवडणूक लढवायला सांगितली आणि त्यावेळी आम्ही लढवलं, आम्ही बहुमताने विजयी निवडून आलो. त्यावेळी त्यांनी जी जी कामं आमच्यापुढे ह्या लोकांनी मांडली होती, पायवाटा म्हणा किंवा रस्त्यांची कामं म्हणा किंवा एक स्ट्रेट लाईन म्हणा किंवा ज्यावेळी आम्ही स्वतःच्या सोय म्हणजे रोजगार निर्मिती करण्यासाठी जे आम्ही प्रयत्न केला आहे तो यशस्वीपणे केलेला आहे, किंवा जी आम्ही कामं वैयक्तिक लाभाची असतील ती आम्ही सक्सेस पूर्ण केलेली आहे. जे कोणाची घरकुल योजनेची असतील किंवा श्रावणबाळ योजना असतील, LIC द्वारे आपण जी कामं असतील ती आम्ही पूर्णपणे पार केलेली आहेत. मला सांगा, तुम्ही कलमठ जिल्हा परिषद मतदारसंघात जे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य उभे आहेत काँग्रेसतर्फे, त्यांना कशा प्रकारचा प्रतिसाद मिळतोय आणि लोकांच्या काय अपेक्षा आहेत नेमक्या तुमच्याकडनं? या जिल्हा परिषद मतदारसंघाचे या आधीचे उमेदवार होते सन्मान्य ज्या जिल्ह्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम पाहिलेले संदेश रूप गोट्या सावंत यांच्या नेतृत्वाखाली इथे राहिलेली सर्व कामे जवळपास 100% म्हणणार नाही पण 90% तरी कामं इथली पूर्ण झालेली आहेत. लोकांचे LIC मार्फत ज्या आपल्या शासनाने ज्या स्कीम राबवल्या होत्या त्यासुद्धा स्कीम राबवण्यात यशस्वी झाल्यात. त्यानंतर या कलमठ गावचे सन्माननीय सरपंच महेश लाड यांनीसुद्धा पहिल्या आपल्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीत चांगली कामं केली आहेत. लोकांपर्यंत जाऊन गावागावात जे रस्ते आहेत किंवा नळपाणी योजनेचे जी कामं आहेत ती पूर्ण तत्वास नेण्यासाठी इथे प्रयत्न केले आहेत. यापुढे यांना दोघांनाही एक आव्हान म्हणजे कणकवली शहरांलगत लागून असलेलं हे आपलं कलमठ हे गाव आहे आणि इथे आता सर्व विकासाची कामे तरी पूर्ण झालेली आहेत पण ज्या महिला बचत गटांमार्फत किंवा अन्य युवा वर्गांमार्फत जे बेरोजगाराच्या इथे वाढता वर्ग पाहिला जाईल त्यांच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी या दोघांनी उमेदवारांनी प्रयत्न करावेत. आणि सन्माननीय आमदार नितेशजी राणे साहेब हेही इथे जातीनिशी लक्ष घालून काम करतायत. सन्माननीय मोठे साहेब नारायण राणे साहेब सुद्धा या मतदारसंघात येऊन जाऊन काम करून लोकांची विचारपूस करत असतात. त्यामुळे या दोन्ही कार्यकर्त्यांबद्दल मला विश्वास आहे आणि गावात तसा तुम्ही पाहिला असेल पूर्ण गावात सर्वत्र चांगला प्रतिसाद आहे आणि प्रचंड मतदिक्याने हे दोन्ही उमेदवार विजयी होतील असा माझा विश्वास आहे. कणकवलीमध्ये काही ठिकाणी अंतर्गत युती झालेली आहे शिवसेना भाजपची, त्याचा काही फटका तुमच्या उमेदवारांना बसू शकतो असं वाटतंय का? इथे जी सन्माननीय जी आमची अपोजिट जी उमेदवार आहे सौ प्रज्ञा धवन या आधी सुद्धा या जिल्हा परिषदच्या सदस्य होत्या पण गेली 5 वर्षात इथे त्यांनी साधं कुठे कोणाच्या घरी सुद्धा जाऊन कधी विचारपूस केली नाही आणि डायरेक्ट आपले त्यांचे भाऊ असतील सन्मान्य राजन तेली यांच्यामार्फत तिकीट मिळून इथे आता ते जनतेसमोर जात आहेत. इथे गेल्यानंतर जनतेत स्वतःहून सांगत आहे की या धवन मॅडमांना आता 5 वर्षाने इथे जाग आलेली आहे आणि त्या इथे आता अपोजिट इलेक्शन लढवत आहेत. पण त्यांना आम्ही सांगू इच्छितो की इथली जनता खूप शहरालगतच असल्यामुळे इथे कुठचाही दगाफटका इथे होणार नाही याची सर्व ग्रामस्थांनी जबाबदारी घेतलेली आहे.
तर ह्या होत्या कलमट जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार स्वरूपा विखाळे. त्यांनी गेली 5 वर्ष पंचायत समितीच्या माध्यमातून इथे जो विकास केला आहे त्यामुळेच आपल्याला या मतदारसंघातून लोक पुन्हा विजयी करतील असा आशावाद त्यांनी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामन दीपक वाघमारेसह विकास गावकर, कोकण नऊ, सिंधुदुर्ग.